लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जोरदार तयारी सुरू झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीतील समावेशाबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. मात्र यासंदर्भात उद्या अंतिम बैठक होते आणि वंचित बहुजन आघाडीला अतिशय सन्मानानं आम्ही आमंत्रण दिलंय असं संजय राऊत यांनी म्हटलंय. दरम्यान जागा वाटपाबाबतही खासदार संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलंय. ज्या जागांवर सध्याचे खासदार आहेत त्यावर फार चर्चा करायला नको आणि हे सांगत असताना संजय राऊत यांनी मराठवाड्याचा दाखला दिलाय. त्यामुळे या ठिकाणच्या जागेचा विषय संजय राऊत यांनी एका वाक्यातच संपवलाय. जागा वाटपाबाबत संजय राऊत नेमकं काय म्हणाले पहा. विकास आघाडीचे आम्ही सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या रक्षणासाठी मैदानात उतरलेलो आहोत. त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी हे भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत होईल अशी कोणती भूमिका घेणार नाहीत याच्याविषयी आमच्या मनात अजिबात शंका नाही, अजिबात नाही. प्रकाश आंबेडकर हे पूर्णपणे आणि त्यांच्या समाजाबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर या देशामधल्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आमच्या बरोबरच राहतील. जागा वाटप हा लहान विषय, एखाद दुसरी जागा इकडे तिकडे होते, आम्ही सगळे सांभाळून घेणारे लोक आहोत. सर, मराठवाड्यातील 8 लोकसभेच्या जागांपैकी 4 जागा शिवसेना तुमची लढवेल, 3 काँग्रेस आणि 1 राष्ट्रवादी लढवेल, असं काही फॉर्म्युला ठरलाय की? तो फॉर्म्युला जो काय आहे त्याला आम्ही फॉर्म्युला म्हणत नसून योग्य जागा वाटप असं म्हणतो. 4 जागा ज्या आहेत धाराशिवची, संभाजीनगरची. बघा, धाराशिवची जागा तर तिथे शिवसेनेचे सध्या विद्यमान खासदारच आहेत. संभाजीनगर तर परंपरेनं शिवसेनाच लढत आलेली आहे ना. परभणी आहे, परभणी ही शिवसेनेची जागा आहे. हिंगोलीमध्ये सुद्धा शिवसेनेचे विद्यमान खासदार होते. त्याच्यामुळे ह्या अशा विषयावरती फार चर्चा करण्यापेक्षा ज्या जागांवर सध्या खासदार आहेत त्या त्या पक्षाचे त्याच्यावरती आम्ही शक्यतो चर्चा करण्याचं टाळतो.